नमस्कार, मी जगदीश देशमुख। लोकशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच बातमी पाहूया पालखी संदर्भात। संत तुकाराम महाराज यांची पालखी आज सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश करेल, मात्र त्या अगोदर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या सराठी गावात नीरा नदी या किनारी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना स्नान घातलं जाणार आहे। त्यानंतर संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर जिल्हा हद्दीत अकलूज मार्गे प्रवेश करेल। अकलूजच्या सदाशिव माने विद्यालयाच्या प्रांगणात संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण हे पार पडेल, तर संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण हे माळशिरसच्या पुरंदवडे इथे होणार आहे। तर या दोनही पालख्यांसंदर्भात अपडेट घेऊया। आज दिवसभरात कशाप्रकारे या पालख्यांचं मार्गस्थ असणार आहेत, कशाप्रकारे हे गोल रिंगण पार पडणार आहे, या संदर्भात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेत। अमोल, या दोनही पालख्यांचा आजचा मार्ग कसा असेल, वेगवेगळे कार्यक्रम कसे असतील? रामकृष्ण हरिमाऊली, आज या दोन्ही पालख्यांच्या सोहळ्यामध्ये अतिशय महत्वाचे सोहळे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आणि संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं गोल रिंगण आज हे पार पडणार आहे, आणि त्याच्या आधी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात येणार आहे। आता आपण हे दृश्य पाहतोय, सराटी म्हणजे अगदी पुणे जिल्ह्याचं शेवटचं जे गाव आहे, या सराटी गावामध्ये सध्या पालखी या ठिकाणी विसाव्याला होती, आणि अगदी काही वेळात आता संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात येणार आहे। पण महत्वाचं म्हणजे पाऊस पडलेला नाहीये, आणि त्यामुळे या नीरा नदीमध्ये पाणी नाहीये, तर चार टँकरद्वारे पाणी आणून या ठिकाणी संत तुकोबारायांना नीरास्नान घालण्यात येणार आहे। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। आता संत तुकाराम महाराज यांच्या पादुका आहेत, त्या या पालखीतून आता घेतलेल्या आहेत, आणि डोक्यावरती पादुका घेऊन आता शाही नीरास्नान आहे त्या सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होत आहे। आपण ही सगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवणारच आहोत। जगदीश, याच ठिकाणी आता संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना शाही स्नान घालण्याचा जो सोहळा आहे तो आता आपण पाहतोय। संपूर्ण जे विश्वस्त आहेत, मानकरी आहेत, यांच्या हा सगळा शाही स्नानाचा मान असतो, आणि मोठ्या उत्साहामध्ये फुलांची या ठिकाणी पायघड्या घालण्यात आलेल्या आहेत, आणि याच फुलांच्या पायघड्या घालून या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचं जे शाही स्नान आहे ते आता या ठिकाणी पार पडणार आहे। आता पादुका या डोक्यावर घेऊन नीरा नदीच्या या ठिकाणी घेतल्या जात आहेत, आणि मोठा उत्साह आहे। रामकृष्ण हरी माऊली माऊलीचा गजर या ठिकाणी सुरू आहे, टाळ मृदुंगाचा गजर या ठिकाणी सुरू केला जातो, आणि हे दृश्य आपण पाहतोय। डोक्यावरती पादुका घेतलेल्या आहेत, आणि अगदी काही क्षणात संत तुकाराम महाराज यांचं शाही स्नान सोहळा आहे तो सुद्धा पार पडणार आहे। दरवर्षी हा पालखी सोहळा ज्यावेळेस पंढरीच्या दिशेने जात असतो त्यावेळेस सराटी गावानंतर जी नीरा नदी लागते, आणि पुणे जिल्ह्याचा निरोप घेतल्यानंतर संत तुकाराम महाराज यांची पालखी ही सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते, त्याच्या आधी हा शाही स्नानाचा सोहळा आहे तो पार पडत असतो। जसं संत ज्ञानेश्वर महाराज यांचं नीरास्नान आपण काही दिवसांपूर्वी पाहिलेलं होतं, अगदी तसंच हे सुद्धा संत तुकाराम महाराजांचे शाही स्नान आहे ते आता या ठिकाणी पार पडतं, आणि मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरण सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हरिनामाचा गजर केला जातोय, माऊली माऊलीचा गजर आपल्याला कानी ऐकायला पाहायला मिळते, आणि या शाही स्नानाला आता सुरुवात झालेली आहे, आणि जे मानकरी आहेत संपूर्ण दिंडीतले मानकरी असतात त्यांना या ठिकाणी ते पुढे आता पायी चालत चाललेले आहेत। टाळ मृदुंगाचा गजर केला जातो, आणि अगदी काही क्षणात संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं नीरास्नान आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की नीरा नदीमध्ये सध्या पाणी नाही, आणि त्यामुळे टँकर आणले गेलेले आहेत, चार टँकर प्रशासनाच्या वतीनं आणले आहेत, आणि त्या टँकरचं पाणी हे या नदीच्या पात्रात सोडलं जाईल, आणि त्यानंतर संत तुकाराम महाराजांचा जो शाही स्नानाचा सोहळा आहे तो पार पडणार आहे। अनेक वर्षांची ही परंपरा आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी शाही स्नान आहे ते संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना घातलं जातं, आणि आज तागात सुद्धा ती परंपरा जपली जाते। यंदा या पालखी सोहळ्याचं 338 वर्ष आहे, आणि त्याच दिमागात त्याच परंपरेने हा सगळा सोहळा आज तागात आपल्याला सुरू असलेला
पाहायला मिळते आणि आताही तीच दृश्य आहेत. माऊली माऊलीचा गजर सुरू आहे आणि पूर्णपणे वातावरण हे भक्तिमय होऊन गेलेलं आहे आणि अगदी काही क्षणात आपण जगदीश संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरास्नान घालण्याचा जो सोहळा असतो खरं तर हा सगळा नयनरम्य आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा असतो तो आपण अनुभवणार आहोत. महत्वाचं म्हणजे आज संत तुकाराम महाराज यांची पालखी ही पुणे जिल्ह्याचा निरोप घेणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे पोलीस बांधव म्हणजे अगदी देहूपासून पुण्याचे पोलीस हे या पालखीचं सारथ्य करत होते. 24 तास ड्युटीवरती होते. त्यांच्यासाठी सुद्धा हा क्षण अतिशय महत्वाचा असणार आहे कारण की आता पालखी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे सोलापूर पोलिसांच्या ताब्यामध्ये खरं तर आता पालखीचं सारथ्य दिलं जाणार आहे. तो देखील एक महत्वाचा क्षण आहे. हे निरास्नान झाल्यानंतर संत तुकाराम महाराज यांची पालखी ही सोलापूर जिल्ह्यात म्हणजेच अकलूज येथे प्रवेश करणार आहे आणि अकलूजच्या सदाशिव माने महाविद्यालयामध्ये आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण आहे ते सुद्धा पार पडणार आहे. तो सुद्धा नयनरम्य सोहळा आपल्याला अनुभवायचा आहे. तर दुसरीकडे दुपारनंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आहे म्हणजे यंदा या सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत आणि त्यामुळे आज या दोन्ही पालखी सोहळ्यातले महत्वाचे क्षण आहेत महत्वाचे जे सोहळे आहेत ते आज आपण आपल्या लोकशाही न्यूजच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांनाही दाखवणारच आहोत. पण त्याआधी आज सकाळच्याच वेळेस आता संत तुकाराम महाराज यांची पालखी आहे ती आता या ठिकाणी सराटे गावाचा निरोप घेऊन अकलूज मध्ये दाखल होतीये. त्याआधी संत तुकाराम महाराज यांचं हे शाही स्नान सोहळा आहे तो सुद्धा आता आपण अनुभवणार आहोत. मात्र अमोल ही आपण लाईव्ह दृश्य आपल्या लोकशाहीच्या प्रेक्षकांना दाखवतोय शाही स्नानाची. तिथल्या वारकऱ्यांकडून आपल्याला काही माहिती मिळू शकते का शाही स्नान याचं महत्व काय असतं किंवा याचं ऐतिहासिक महत्व काय आहे? हा नक्कीच कारण की ही परंपरा आहे ती शेकडो वर्षांची परंपरा आहे ती आजतागायत सुद्धा या ठिकाणी जपली जाते हे आपण नेहमी पाहत असतो आणि आताही आपण तीच परंपरा जपली जात असल्याचं पाहतोय. आपण काही जे या वारकरी सोहळ्यातले प्रमुख आहेत विश्वस्त होते त्यांच्याकडून याविषयी जाणून घेणार आहोत. माऊली काय आपली परंपरा आहे दरवर्षी निरासनान या ठिकाणी घातलं जातं काय नेमकी ही परंपरा? जगदवंदने जगदगुरु तुकोबारांचा पालखी सोहळा मार्गस्थ होता. आता निरे तिरे आल्यानंतर जगदगुरु तुकोबारा याच नदीमध्ये स्नान करत होते ह्या प्रत्येकाच्या मनामध्ये भाव आहे. त्यामुळे या ठिकाणी पण जगदगुरु तुकोबारायांना या ठिकाणी महापूजा आणि निरास्नान केलं जातं आणि ज्या वेळेला निरास्नान होईल त्याच वेळेला आम्ही या तीरावरून त्या तीरावरती सर्व वारकरी जात असतो. ही परंपरा आहे आणि ती आम्ही आतापर्यंत वाढवतो. त्यातून एक वैशिष्ट्य असं आहे पूर्वीचे लोक या तीरावरती येऊन का थांबायचे अकलूज जवळ असतानाही कारण का तिथला जो कोळी समाज आहे कोळी बांधव ज्या माणच्या वारकऱ्यांना पूर्वीच्यांना या तीरावरून त्या तीरावर पूल नव्हता त्यावेळेला या तीरावरून त्या तीरावर आम्हाला मोफत सोडायचे. मग आम्ही येऊन इथं मुक्काम करायचे आमचे लोक कोळी बांधव आमचे या तीरावरून त्या तीरावर आम्हाला मोफत सोडायचे. आजही आम्ही त्यांच्या जे काही घरातले लोक आहेत नातू पंतू त्यांचे कोण असतील मुलगा त्यांना आम्ही त्या तीरावरती गेलो पहिल्यांदा सन्मान आम्ही त्यांचा करणार मग सोलापूर जिल्ह्यातले कलेक्टर असतील तहसीलदार असतील त्यांचा सन्मान आम्ही नंतर करणार ही आमची परंपरा आहे आणि आम्ही ती आतापर्यंत पाळतो. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे जोपर्यंत पालखी सोहळा आहे तोपर्यंत आम्ही तो पाळणार आणि त्यांनी आमच्या उपकार केलेत त्यांचा मानपान देणं त्यांना त्यांचा सन्मान करणे आमचं आद्य कर्तव्य आहे. हा पालखी सोहळ्याचा आदर्श आहे आणि समचन दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरिरुची राहू म्हणजेच या सोहळ्यामध्ये कुणाचाही भेदभाव केला जात नाही कुठलाही व्यक्ती असू त्याला त्याप्रमाणे आम्ही वारीमध्ये घेतो वारीमध्ये त्याच्यावर चालतो आणि प्रत्येकाच्या आम्ही पाया पडतो प्रत्येकाचं दर्शन घेतो. पंढरीच्या लोकांना हे अभिमान पाया पडे जण एकमेका याप्रमाणे प्रत्येक जण या सोहळ्यामध्ये सहभागी होतो. या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य की या सोहळ्यामध्ये कुणालाही बोलवलं जात नाही प्रत्येक जण राजी खुशीने सो खर्चाने येतो सो खर्चाने जातो आपला वेळ काढतो आणि ह्यातला आनंद घेतो. साक्षात देवही या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देहू ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर येतात आणि या सोहळ्याचा जो आनंद आहे तो घेण्यासाठी साक्षात जर देवच येत असतील तर आपण ऐसा सांडूनही सोहळा मी का पडेन निराळा एवढा चांगला सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये मी सहभागी होईल माझ्याबरोबर आलेले सर्व आमचे असंख्य वारकरी असतील सर्वजण आज निरास्नान करतील या तीरावरून त्या तीरावरती गेल्यानंतर आम्ही कोळी बांधवांचा सन्मान करू
नंतर तिकडचे जे शासकीय कर्मचारी असतील राजकीय कर्मचारी त्यांचा सन्मान ते आमचे करतील आम्ही त्यांचा करून मग आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करू असं दरवेळेच आमचं चित्र असतं ते आम्ही आतापर्यंत पाळत आलो तर इथून पुढे पाळणार आहोत त्याप्रमाणे जे मीडिया माध्यम एवढ्या गर्दीतून आमच्यापर्यंत पोहोचतात फार कष्ट घेतात खूप धावपळ करावी लागते त्यांना पण त्यांनाही मी सांगेल की तुमच्या माध्यमातून एवढे मीडिया वगैरे आहेत किंवा एवढे तुम्ही आज प्रत्येकापर्यंत पोहोचवताय आमचे त्यामध्ये सजेशन असणार की जे तरुण वर्ग आहे जे आतापर्यंत वारीमध्ये सहभागी झाले नाहीत त्यांना आमची एक मागणी असेल की मित्रांनो तुम्ही पण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आदर्श सोहळा आहे सोहळ्याचं नियोजन कसं असतं सर्वजण आम्ही कसे येतो कसे चालतो कसे बसतो आणि कसा आनंद दुगणित करतो हे जर तुम्हाला न्याहाळायचं असेल तर या सोहळ्यामध्ये प्रत्यक्षात ज्याप्रमाणे हे आमचे मीडियाचे बंधू या आमच्या सोहळ्यात सहभागी होतात त्याप्रमाणे आपणही या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आनंदाचे रोही आनंद तरंग धन्यवाद. अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे पण माऊली अशी परिस्थिती आहे की सध्या या नदीपात्रामध्ये पाणी आपल्याला दिसत नाही. हो 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 रामकृष्ण एक महत्वाचं वैशिष्ट्य की यावर्षी पाऊस नाहीये. आमचा 90% समाज हा वारकरी आहे आणि आमच्या वारकऱ्यांचं एक सर्वांची इच्छा अशी आहे की पाऊस व्हावा बळीराजा आमचा सुखी असेल तर आमचा 90% समाज हा वारकरी ज्या वेळेला पाऊस होईल त्याच्या आम्ही सुखी समाधानी असतो आणि त्यावेळेला आमच्या सोहळ्यामध्ये बहरदार लोक येतात नाचतात अजून पेरणे झाले नाहीत पाऊसच नाही तर पेरणे नाहीत त्यामुळे आम्ही सर्वजण दुःखी आहोत की जेणेकरून आमच्या सोहळ्यामध्ये पाऊस होणं नित्याची गरज आहे त्यामुळे निरा नदीलाही पाणी नाही आहे तर यावर्षी आम्ही एक संकल्प केलाय संतुकाराम महाराज संस्थांच्या आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी की सोहळ्यामध्ये जरी नदीला पाणी नसेल तर निरेचं पाणी आम्ही टँकरने आणलेलं आहे आणि या ठिकाणी टँकरच्या पाईपद्वारे आम्ही या ठिकाणी जगदूत तुकोबरायांच्या पादुकांना स्नान करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही पुढील मार्गस्थ करणार जेणेकरून पाणी वाचवा पाणी अडवा पाणी जिरवा. अमोल माऊलींना हा प्रश्न विचार स्नान कशा प्रकारे घातलं जाईल या संपूर्ण शाही स्नानाचं जे वर्णन आहे ते जगदीश केलेलं आहे आणि आता आपण पाहतोय जो सोहळा ज्या क्षणाची आपण सर्व वाट पाहत होतो तो सोहळा आता या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि अगदी काही क्षणात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं यांच्या पादुकांना शाही निरास्नान जे आहे ते घालण्यात येणार आहे. वरच्या बाजूला आपण एक नजर टाकूया जगदीश वरती अशा पद्धतीचे जे टँकर्स आहेत ते आणण्यात आलेले आहेत आणि याच टँकर मधून 4 टँकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि याच्या माध्यमातून यंदा तुकोबारायांना निरास्नान आहेत ते घालण्यात येते. आपण पाहतो जे विधिवत ज्यांचे जे पूजा आहेत त्या सुद्धा आता केल्या जात आहेत आणि त्यानंतर या शाही स्नानाला आहे ते सुरुवात केली जाणार आहे. पूर्णपणे विधिवत हे सगळा सोहळा असतो तो दरवर्षीपणे पार पाडत असतो आणि आताही तोच पार पाडला जातोय. महत्वाचं म्हणजे जसं माऊलींनी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की या सराटी गावावरून अकलूजला जात असताना मध्ये जी ही निरा नदी आहे पूर्वी या ठिकाणी पूल नव्हता आणि त्यामुळे कोळी समाज आहे तो त्यांना वारकऱ्यांना त्यांच्या होडीतून या सोलापूर जिल्ह्याला मध्ये त्यांना न्यायचा आणि मोफत ही सगळी सेवा असायची आणि त्यामुळे त्यांच्या प्रती एक सन्मान म्हणून या ठिकाणी सराटे गावामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतो आणि सराटे गावाचा मुक्काम केल्यानंतर या ठिकाणी पादुकांना निरास्नान घातलं जातं आणि त्यानंतर पालखी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. तीच परंपरा आपल्याला आज जाग आहेत म्हणजे जवळपास आता हा सोहळा सुरू होऊन 325 वर्ष झालेली आहेत त्यानंतरही अगदी पारंपरिक पद्धतीनेच हा सोहळा आहे तो जपला जातोय आणि ही सगळी दृश्य आहेत ती मन भारावून टाकणारी दृश्य आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये आपल्या तुकोबारायांना या ठिकाणी आता शाही स्नान घालण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही पालखी सोलापूर जिल्ह्यातही प्रवेश करेल. गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे पोलीस बांधवही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सगळा सोहळा आहे तो देखील आता आपण लोकशाही न्यूजवर अनुभवणार आहोत. तर हे लाईव्ह दृश्य पाहतोय आपण लोकशाही न्यूजवर. मात्र अमोल हा पादुकांचा शाही स्नान कशा प्रकारे हा विधी असतो दरवर्षी मानकरी बदलतात का मानकरी कोण असतात या संदर्भात तिथली कुठली माऊली या संदर्भात आपल्याला माहिती देऊ शकते का? नक्की जगदीश हा सगळा जो मान असतो तो या देवस्थानचे जे विश्वस्त असतात यांना असतो. पालखी सोहळा प्रमुख असतात यांना हा सगळा मान असतो आणि यामध्ये ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्यातले काही प्रातिनिधिक वारकरी आहेत
ते सुद्धा असतात आणि त्यामुळे हा सगळा सोहळा म्हणजे गेली अनेक वर्षांची ही जी परंपरा आहे ती आजतागायत सुद्धा आपल्याला या ठिकाणी जपली जात असल्याची पाहायला मिळते आणि त्यामुळे यामध्ये कुणाला वेगळं निमंत्रण दिलं जात नाही. जे पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत आतापर्यंत आलेले आहेत त्यामध्ये चोपदार आहेत, विश्वस्त आहेत, पालखी सोहळा प्रमुख आहेत, जे देहू संस्थांचे जे काही सर्व विश्वस्त आहेत ते या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी असतात आणि तेच या पादुका डोक्यावरती घेऊन येत असतात आणि तो मान या सगळ्यांना असतो. आणि आता आपण पाहतोय शेवटच्या क्षणामध्ये हा सगळा सोहळा आहे, फुलांची उधळण या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीला आणि निरास्नानाचा जो सोहळा आहे जगदीश तो आता खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे. विठूनामाचा गजर केला जातोय. सर्वात महत्वाचं म्हणजे नीरा नदीमध्ये यंदा पाणी नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने टँकर मधून पाणी या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे आणि अतिशय भक्तिमय वातावरण झालेलं आहे. अंगावरती शहारे आणणारं हे सगळं दृश्य आहे ते देखील आता आपण लोकशाही न्यूजच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. याची देही याची डोळा हा सगळा नयनरम्य सोहळा आहे तो आता आपण अनुभवलेला आहे आणि संत तुकोबा राय यांना आता शाही स्नान आहे ते सुद्धा आता या ठिकाणी घातलं जाते. ज्ञानबा तुकारामचा जयघोष माऊली माऊली म्हणत या ठिकाणी शाही निरास्नानाचा जो सोहळा होता तो या ठिकाणी पार पडलेला आहे आणि टँकरद्वारे या ठिकाणी खरं तर संत तुकाराम महाराज यांना शाही स्नान घालण्यात आलेलं होतं आणि सगळा नयनरम्य सोहळा आहे तो या ठिकाणी आता पार पडतोय. पूर्णपणे विश्वस्त होते जे मानकरी होते ते सुद्धा या शाही निरास्नान सोहळ्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळते आणि टाळ्यांचा कडकडाट करून या सर्व सोहळ्याचं स्वागत ग्रामस्थांनी देखील केलेलं आहे. टाळ मृदुंगाचा गजर हा अजूनही आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळतोय आणि आता शाही स्नान पार पडलेलं आहे आणि त्यानंतर तुकोबा रायांची पूजा पादुकांची पूजा केल्यानंतर पुन्हा आता पादुका आहेत दुग्धाभिषेक घालण्यात येते. जगदीश आपण पाहते माऊलींच्या संत तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत त्यांच्यावरती दुग्धाभिषेक केला जातोय. विधिवत ज्या काही पूजा असतात त्या अशा पद्धतीने पार पाडत असतात. आताही तेच आपल्याला दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे सगळं झाल्यानंतर आता संत तुकाराम महाराजांची पालखी ही आता पुढे अकलूच मध्ये प्रवेश करणार आहे आणि अगदी काही वेळामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा तिसरा गोल रिंगणाचा जो सोहळा असणार आहे तो सुद्धा आता आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. पण ही सगळी डोळ्यांची पारणं फेडणारी जी दृश्य होती ती शाही स्नानाची आपणही अनुभवलेली आहेत आणि आता हा शाही स्नानाचा जो सोहळा आहे तो आता या ठिकाणी पार पडलेला आहे आणि वारकऱ्यांमध्ये उत्साह हा मोठ्या प्रमाणात आहे. आताही आपण पाहतोय जवळपास 100 ते 150 किलोमीटर पायी चालत हे सगळे वारकरी आलेले आहेत. त्यांच्या अंगावर आणि चेहऱ्यावरती आपल्याला कुठेही थकवा जाणवत नाहीये. हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाचा गजर करत हे सगळे माऊली वारकरी आहेत ते पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत आणि या सोहळ्यावरती वारीच्या वाटेवरती जात असताना अशा पद्धतीचे जे सोहळे असतात ते खरंच नयनरम्य सोहळे असतात आणि ऐतिहासिक असे हे सोहळे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये निरास्नान असो त्याचबरोबर उभं रिंगर गोल रिंगर धावा असेल अशा विविध गोष्टी असतात जे सोहळे आहेत जे शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या पाहायला मिळतात ते आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी अगदी जसेच्या तसेच आणि त्याच परंपरेने सोहळे सुरू असलेले या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आताच चाळीस निरास्नानाचा जो सोहळा आहे तो आता पार पडलेला आहे आणि आता संत तुकाराम महाराज यांच्या पादुका या पालखीमध्ये ठेवून पालखी ही रथामध्ये ठेवली जाणार आहे आणि सुंदर अशी फुलांची आरास ही रथाला सुद्धा आता करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हा जो पूल आहे हा पूल ओलांडून पालखी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आता प्रवेश करणार आहे. जगदीश जी अमोल आता यापुढे दिनक्रम कसा असेल पालखीचा, पालखीचं प्रस्थान होणार आहे, तिसरं गोल रिंगण पार पडणार आहे, सोबतच दिनक्रम कसा असेल आणि सध्या आता या ठिकाणी आजूबाजूचा परिसर कसा आहे, आजूबाजूला किती मोठ्या संख्येने वारकरी जमलेले आहेत, वातावरण कसं? नक्कीच आपण या ठिकाणी गर्दी पाहतोय, मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. संपूर्ण या पंचक्रोशीतील नागरिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि हा सगळा शाही निरास्नानाचा जो सोहळा होता तो सुद्धा त्यांनी या ठिकाणी अनुभवलेला आहे. मी जसं सुरुवातीला म्हटलं की आता हे निरास्नान झाल्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या पादुका या रथामध्ये ठेवल्या जातील आणि त्यानंतर
पालखी ही पुढे पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा पादुकांना निरासना घालण्याचा सोहळा आहे तो आपण पाहतोय जगदीश जी। विधिवत पूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना पादुकांचं स्नान आहे ते या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे आणि अवघ्या काही क्षणाचा सोहळा असतो पण वारकऱ्यांसाठी आणि संपूर्ण या पालखी सोहळ्यासाठी हा क्षण मात्र अतिशय मोठा असतो आणि अशा पद्धतीने टँकरने पाणी आणून संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आलेलं आहे। वारकरी मोठ्या आनंदात आहेत आणि महिला सुद्धा माऊली आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला नाच घेताना खेळ खेळताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या मुखी फक्त ज्ञानबा तुकारामचाच जय घोष आपल्याला ऐकायला मिळतोय आणि आता हे शाही निरासनान झाल्यानंतर पालखी ही पुढे आहे। मी जसं म्हटलं की आता अगदी काही वेळानंतर म्हणजेच साधारण 9 ते 10 दरम्यान या ठिकाणी जी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा तिसरा गोल रिंगणाचा सोहळा आहे तो अकलूज शहरामध्ये होणार आहे आणि तो सोहळा देखील आपल्याला अनुभवायचा आहे। एकूण संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये 7 रिंगण होत असतात यामध्ये उभे 4 रिंगण असतात आणि गोल रिंगण असतात ते 3 रिंगण असतात आणि आताच या तिसरा रिंगणाचा सोहळा आहे तो सुद्धा नक्कीच अमोल तुझ्या माध्यमातून आणि लोकशाहीच्या कॅमेराच्या माध्यमातून आपण ही लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं एक शाही स्नान याची दृश्य दाखवलेली आहेत। तुर्तास धन्यवाद अमोल, लक्ष ठेवून राहा या संपूर्ण पालखी प्रस्थानावर, वेळोवेळी तुझ्याकडून या संदर्भात लाईव्ह अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।